नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर रेल्वेने प्रवास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास विशेष असणार आहे. भारतीय रेल्वेने अशी एक योजना सुरू केली आहे ज्या योजनेअंतर्गत रेल्वे प्रवाशाला एका तिकिटावर तब्बल 56 दिवसांपर्यंत प्रवास करता येतो. हे कसे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. खरं तर भारतात एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा वापर सर्वाधिक केला जातो. भारतीय रेल्वेचे नेटवर्क हे देशाच्या कानाकोपऱ्यात विस्तारले आहे आणि रेल्वेचा प्रवास स्वस्तात आणि सुरक्षित असल्याने सर्वजण रेल्वेच्या प्रवासाला पसंती दाखवतात. त्यामुळेच भारतीय रेल्वेने प्रवाशांचे हित लक्षात ठेवून ही सर्क्युलर जर्नी तिकीट योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळतो. सर्वसाधारणपणे तीर्थयात्रा आणि पर्यटन स्थळाला भेट देणारे अनेक पर्यटक यात्रेकरू प्रवासी या योजनेचा फायदा घेतात. आता हे सर्क्युलर तिकीट खरेदी करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल ते आपण पाहूया. हे तिकीट तुम्ही थेट तिकीट खिडकीतून किंवा ऑनलाईन खरेदी करू शकत नाही. त्यासाठी अगोदर एक अर्ज करावा लागतो. या अर्जात तुम्ही किती जण आणि कुठे कुठे प्रवास करणार आहे याची संपूर्ण माहिती रेल्वेला सादर करावी लागते. तुम्ही दिलेल्या माहितीचा अभ्यास करून रेल्वे तुम्हाला हे तिकीट प्रदान करते. यात महत्त्वाचे म्हणजे ज्या ठिकाणापासून प्रवास सुरू होतो त्याच ठिकाणावर प्रवास संपवावा लागतो. आता या तिकिटाचे फायदे काय? कोणत्याही श्रेणीमध्ये प्रवास करता येतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी 40 ते 50% सवलत मिळते. या एकाच तिकिटावर तब्बल 56 दिवसांपर्यंत तुम्ही प्रवास करू शकता. वेगवेगळ्या 8 स्टेशनवर विविध ट्रेनचा प्रवास करता येतो. पॉईंट टू पॉईंट दर लागत नसल्याने सर्क्युलर तिकिटाचा प्रवास स्वस्तात होतो. या एकाच तिकिटावर संपूर्ण प्रवास असल्याने पुन्हा पुन्हा तिकीट काढावे लागत नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि खर्चातही मोठी बचत होते. 56 दिवसाचा कालावधी असल्यामुळे देशभरात पर्यटन करण्यासाठी तुम्हाला भरपूर वेळ मिळतो आणि मनसोक्त फिरायलाही मिळते. त्यामुळे रेल्वेचा या योजनेचा तुम्ही नक्कीच लाभ घ्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. हॅपी जर्नी.